एवरीवन, आई एम माधवी अमित शाहपुरकर, बैक विद द सब्जेक्ट फार्मास्यूटिकल केमिस्ट्री 2. माय प्रीवियस वीडियो सेशन वाज अबाउट द सिलेबस ऑफ पीसी 2 सब्जेक्ट. नाउ स्टूडेंट्स, लेट अस स्टार्ट विद द फर्स्ट चैप्टर, हेटरोसाइक्लिक कंपाउंड्स. फर्स्ट ऑफ ऑल, व्हाट आर हेटरोसाइक्लिक कंपाउंड्स? द साइक्लिक कंपाउंड्स कंटेनिंग वन और टू डिफरेंट काइंड्स ऑफ एटम्स like nitrogen, sulfur, oxygen, including carbon atoms are called as heterocyclic compounds. असे काही cyclic compounds आहेत त्यामध्ये एक किंवा दोन अशा वेगवेगळ्या टाईपचे हिट्रो ॲटम्स आहेत, लाईक नायट्रोजन आहे, सल्फर आहे, ऑक्सिजन आहे आणि कार्बनसुद्धा आहे. अशा कंपाऊंड्सना हिट्रोसायक्लिक कंपाऊंड्स असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, खाली दिलेलं आहे पायरिडीन, फ्युरॉन, थायोपिन. नायट्रोजन प्रेझेंट असेल तर त्या स्ट्रक्चरला पायरिडीन असं म्हटलेलं आहे. ऑक्सिजन आहे म्हणून फ्युरॉन आणि एस सल्फर आहे म्हणून थायोपिन. ओके, तर पायरिडीन 6 मेंबर्ड रिंग आहे, काउंट करू शकता तुम्ही. नायट्रोजनपासून 1 नंबर तुम्ही स्टार्ट केला तर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज जरी डिरेक्शनने तुम्ही स्टार्ट केलं नंबरिंग तरी चालतं. 1, 2, 3, 4, 5, 6. ओके, फ्युरॉन, फ्युरॉनला 5 मेंबर रिंग आहे आणि सल्फर 5 मेंबर रिंग आहे. ओके, नेक्स्ट कार्बोसायक्लिक कंपाऊंड्स. व्हॉट आर कार्बोसायक्लिक कंपाऊंड्स? द सायक्लिक कंपाऊंड्स कंटेनिंग ऑल द कार्बन ॲटम्स अलॉंग विथ हायड्रोजन ॲटम्स आर कॉल्ड ॲज कार्बोसायक्लिक कंपाऊंड्स. असे काही सायक्लिंग कंपाऊंड्स आहेत तर त्याच्यामध्ये ऑल द कार्बन ॲटम्स अलॉंग विथ हायड्रोजन ॲटम्स प्रेझेंट असतील तर त्याला कार्बोसायक्लिक कंपाऊंड्स असं म्हणतात. एक्झाम्पल, बेन्झिंग रिंग दिलेली आहे. या रिंगमध्ये 6 कार्बन आहेत आणि हायड्रोजन 6 आहेत, C6S6. ओके, आणि सायक्लोप्रोपेन 3 मेंबर रिंग आहे, कार्बन 3 आहेत आणि 6 हायड्रोजन आहेत, C3H6. नेक्स्ट वी विल स्टडी अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर क्लासिफाईड इंटू 2 क्लासेस. फर्स्ट वन इज असायक्लिक ऑर ॲलिफॅटिक ऑर ओपन चेन कंपाऊंड्स अँड सेकंड वन इज सायक्लिक ऑर क्लोज चेन ऑर रिंग कंपाऊंड्स. असायक्लिक कंपाऊंड्स आर फर्दर क्लासिफाईड इंटू सॅच्युरेटेड कंपाऊंड्स ऑर अल्केन्स अँड अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स विच आर अगेन फर्दर डिवायडेड इंटू अल्किन्स अँड अल्काइन्स. ओके, अँड देन द सायक्लिक ऑर क्लोज चेन ऑर रिंग कंपाऊंड्स आर अगेन फर्दर डिवायडेड इंटू 2 क्लासेस. फर्स्ट वन इज ॲलिसायक्लिक ऑर सायक्लोअल्केन्स, एक्झाम्पल्स सायक्लोहेक्झेन, अँड सेकंड वन इज ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आर अगेन फर्दर क्लासिफाईड ॲज होमोसायक्लिक कंपाऊंड्स अँड हिट्रोसायक्लिक कंपाऊंड्स. होमोसायक्लिक कंपाऊंड्स एक्झाम्पल्स बेन्झिन अँड हिट्रोसायक्लिक कंपाऊंड्स एक्झाम्पल पायरिडीन. इन द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स देअर वेअर 2 टर्म्स. फर्स्ट सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स अँड सेकंड वन इज अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. तर आपण आता इथे डिफरन्स बघणार आहोत सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. फर्स्ट सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कंटेन्स कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड्स अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्समध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स. ओके, नेक्स्ट सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, सेकंड पॉइंट, एक्स्ट्रा ॲटम्स नॉट ॲडेड टू देअर मॉलिक्युल्स इन ॲडिशन रिॲक्शन. म्हणजेच ॲडिशन रिॲक्शनच्या वेळी मॉलिक्युल्सना एक्स्ट्रा ॲटम्स ॲड करत नाहीत. अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्समध्ये एक्स्ट्रा ॲटम्स ॲडेड टू देअर मॉलिक्युल्स इन ॲडिशन रिॲक्शन्स. ॲडिशन रिॲक्शनच्या वेळी मॉलिक्युल्सना एक्स्ट्रा ॲटम्स ॲड करतात अँड सॅच्युरेटेडमध्ये नॉट ॲडेड. ओके, अँड नेक्स्ट थर्ड पॉइंट, हॅव अल्केन टाईप फॉर्म्युला ऑफ. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्समध्ये अल्केन टाईप फॉर्म्युला दिलेला आहे CnH2n+2
एंड अनसेचुरेटेड हाइड्रोकार्बन्स अल्कीन टाइप फॉर्मूला CnH2n एंड 4 सेचुरेटेड हाइड्रोकार्बन्स रिएक्शन विद एक्वियस ब्रोमीन डू नॉट डिकलराइज एक्वियस ब्रोमीन. म्हणजेच वेन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स रिॲक्ट्स विथ ॲक्वियस ब्रोमीन दे डू नॉट डिक्लराइज द ॲक्वियस ब्रोमीन. अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्समध्ये रिॲक्शन्स विथ ॲक्वियस ब्रोमीन डिकलराइज ॲक्वियस ब्रोमीन. डिकलराइज मीन्स रिमूव कलर फ्रॉम. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्समध्ये डू नॉट डिकलराइज, म्हणजे कलर जात नाही. ओके. अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्समध्ये डिकलराइजेस, कलर निघून जातो. ओके. आता टॅब्युलर कॉलममध्ये आपण बघणार आहोत हायड्रोकार्बन टाईप, कॅरेक्टरिस्टिक ग्रुप अँड एक्झाम्पल, असे 3 कॉलम आहेत. ओके. द नेक्स्ट सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कॅरेक्टरिस्टिक ग्रुप काय आहे, नो डबल ऑर ट्रिपल बॉन्ड. एक्झाम्पल दिलेलं आहे CH3, CH2, CH3, दॅट इज प्रोपेन. इकडे कॅरेक्टरिस्टिक ग्रुपमध्ये त्यांनी सांगितलं आहे की नो डबल ऑर ट्रिपल बॉन्ड, म्हणजे तिथे सिंगल बॉन्ड आहे प्रोपेन. ओके. नेक्स्ट अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, त्याच्यामध्ये अल्किन्स आणि अल्काइन्स. आता अल्किन्सला कॅरेक्टरिस्टिक ग्रुप आहे डबल बॉन्ड, त्याचं एक्झाम्पल आहे प्रोपीन CH3CH डबल बॉन्ड CH2. अँड अल्काइन्स दॅट इज ट्रिपल बॉन्ड, एक्झाम्पल प्रोपाईन CH3C ट्रिपल बॉन्ड CH. अँड ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स कॅरेक्टरिस्टिक ग्रुप बेन्झिन रिंग इथे दाखवलेली आहे, C6 आहेत आणि H6 आहेत. अँड एक्झाम्पल दिलेलं आहे मिथाईल बेन्झिन, बेन्झिन रिंग आहे आणि त्याला मिथाईल ग्रुप अटॅच आहे, दॅट इज CH3. द नेक्स्ट आर द असायक्लिक ऑर ओपन चेन कंपाऊंड. ओके. दीज कंपाऊंड्स आर अल्सो कॉल्ड एज ॲलिफॅटिक कंपाऊंड्स अँड कन्सिस्ट ऑफ स्ट्रेट ऑर ब्रँच्ड चेन कंपाऊंड्स. फॉर एक्झाम्पल काय सांगितलं आहे, असायक्लिक ऑर ओपन चेन कंपाऊंड्स. तुम्हाला हे खाली 4 स्ट्रक्चर दिलेले आहेत, तर त्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला कळेलच की स्ट्रेट चेन आणि ब्रँच चेन का म्हटलेलं आहे किंवा ओपन चेन. दीज कंपाऊंड्स आर ऑल्सो कॉल्ड एज ॲलिफॅटिक कंपाऊंड्स अँड कन्सिस्ट ऑफ स्ट्रेट ऑर ब्रँच चेन. इथेन CH3CH3, आयसोब्युटेन CH3CH CH3 आणि CH3 मिथाईल ग्रुप अटॅच आहे, त्याचं नाव आहे आयसोब्युटेन. ह्याला तुम्ही ब्रँच चेन कंपाऊंड म्हणू शकता किंवा स्ट्रेट चेन कंपाऊंड किंवा ओपन चेन कंपाऊंड. नेक्स्ट एक्झाम्पल ॲसिटालडिहाइड, दॅट इज CH3C डबल बॉन्ड H. ओके. परत ॲसेटिक ॲसिड CH3C डबल बॉन्ड OH. हे असायक्लिक ऑर ओपन चेन कंपाऊंड्सचे 4 एक्झाम्पल्स आहेत. आफ्टर असायक्लिक ऑर ओपन चेन कंपाऊंड्स, नाउ वी आर गोइंग टू नो अबाउट ॲलिसायक्लिक ऑर क्लोज चेन ऑर लिंक कंपाऊंड्स. ॲलिसायक्लिक मीन्स ॲलिफॅटिक सायक्लिक कंपाऊंड्स कंटेन्स कार्बन ॲटम्स जॉईंट इन द फॉर्म ऑफ अ रिंग, दॅट इज कॉल्ड होमोसायक्लिक. अँड समटाईम्स ॲटम्स अदर दॅन कार्बन आर अल्सो प्रेझेंट इन द रिंग, दॅट इज कॉल्ड हिट्रोसायक्लिक. होमोसायक्लिक म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे, कार्बन ॲटम्समुळे जे जॉईन झालेली रिंग आहे त्याला होमोसायक्लिक म्हटलेलं आहे. एक्झाम्पल दिलेलं आहे सायक्लोप्रोपेन आहे, सायक्लोहेक्झेन आहे, सायक्लोहेक्झिन आहे. समटाईम ॲटम्स अदर दॅन कार्बन आर अल्सो प्रेझेंट इन द रिंग, म्हणजे त्या रिंगमध्ये कार्बन आणि बाकी काही हिट्रो ॲटम्स प्रेझेंट असतील तर त्याला हिट्रोसायक्लिक असं म्हटलेलं आहे. फॉर एक्झाम्पल टेट्राहायड्रोफ्युरॉन, ऑक्सिजन हा एक दुसरा हिट्रो ॲटम्स प्रेझेंट आहे. क्लासिफिकेशन, डिपेंडिंग अपॉन द साईज ऑफ हिट्रोसायक्लिक रिंग दे आर क्लासिफाईड इन टू डिफरंट टाइप्स. त्याच्यामध्ये फर्स्ट 3 मेंबर हिट्रोसायक्लिक कंपाऊंड्स, इथे एक्झाम्पल दिलेले आहेत ॲझिरिडीन ऑक्सिरेन. ॲझिरिडीन हे 3 मेंबर रिंग आहे, NH नायट्रोजन आणि हायड्रोजन प्रेझेंट आहेत, ऑक्सिरेनमध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे. 4 मेंबर हिट्रोसायक्लिक कंपाऊंड्स, 4 मेंबर रिंग आहे,
एग्जाम्पल्सचं नाव आहे ऑक्सिटेन. फाईव्ह मेंबर हिट्रोसायक्लिक कंपाऊंड्स हॅव्हिंग वन हिट्रोॲटम. तीन एक्झाम्पल दिलेले आहेत आणि हे तिन्ही एक्झाम्पल फाईव्ह मेंबर रिंग आहे. फ्युरॉन, ऑक्सिजनपासून तुम्ही नंबरिंग स्टार्ट केला, स्टार्ट वन, बाकी तुम्ही क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने जरी नंबरिंग केला तरी फाईव्ह मेंबर रिंग. नेक्स्ट पायरोल, NH, नायट्रोजनपासून तुम्ही नंबरिंग स्टार्ट करायचं आहे, ते क्लॉकवाईज करू शकता, अँटी क्लॉकवाईज करू शकता. नेक्स्ट थायोफिन, थायो म्हणजे सल्फर, थाया किंवा थायो असेल तर तिथे सल्फर प्रेझेंट असेल, तुम्ही क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने नंबरिंग करू शकता. नेक्स्ट फाईव्ह मेंबर्ड हिट्रोसायक्लिक कंपाऊंड हॅव्हिंग मोर दॅन वन हिट्रोॲटम. आता इथे काय सांगितलं आहे, एक हिट्रोॲटमपेक्षा अजून एक हिट्रोॲटम तिथे प्रेझेंट असेल, ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, सल्फर असेल. ओके, एक्झाम्पल दिलेलं आहे पायराझो. इथे बघा, फर्स्ट नंबरिंग तुम्ही NH-पासून स्टार्ट करायचं आहे, सेकंड पोझिशनला N आहे. ओके, नेक्स्ट ऑक्सॅझोल, ऑक्सिजन आहे. अझो, अझो म्हणजे नायट्रोजन, अझो किंवा अझा, नायट्रोजन. अँड इमिडाझोल, अझो, त्याच्यामध्ये सुद्धा नायट्रोजन आणि NH आहे अटॅच. सिक्स मेंबर हिट्रोसायक्लिक कंपाऊंड हॅव्हिंग वन हिट्रोॲटम. पायरिडीन आणि पिप्रिडीन सिक्स मेंबर रिंग आहे. ओके, त्यामध्ये वन हिट्रोॲटम प्रेझेंट आहे. पायरिडीनमध्ये नायट्रोजन आणि पिप्रिडीनमध्ये नायट्रोजन अँड हायड्रोजन. सिक्स मेंबर हिट्रोसायक्लिक कंपाऊंड हॅव्हिंग मोर दॅन वन हिट्रोॲटम. हिट्रोॲटम एक किंवा एकापेक्षा जास्त. ओके, पायरिमिडीन, नायट्रोजन आहेत, दोन प्रेझेंट आहेत, एक फर्स्ट नंबरला आहे आणि थर्ड पोझिशनला आहे. पायराझिन, पायराझिनमध्ये नायट्रोजन दोन आहेत, एक वन पोझिशनला आणि एक फोर्थ पोझिशन. नेक्स्ट सेवन मेंबर हिट्रोसायक्लिक कंपाऊंड्स, एक्झाम्पल आहे 1H अझेपाईन अँड सेकंड वन इज ऑक्सेपाईन. 1H अझेपाईन म्हणजे जिथे हिट्रोॲटम स्टार्ट होतो नायट्रोजन, तिथून तुम्ही नंबरिंग क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज करू शकता. सेवन मेंबर रिंग आहे. ऑक्सेपाईन, ऑक्सिजन जिथे हिट्रोॲटम प्रेझेंट आहे तिथून तुम्ही क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने नंबरिंग स्टार्ट करू शकता. नेक्स्ट कंडेन्स्ड हिट्रोसायक्लिक कंपाऊंड्स, त्यालाच फ्यूज्ड हिट्रोसायक्लिक कंपाऊंड्स असं सुद्धा म्हणतात. फर्स्ट एक्झाम्पल क्विनोलिन, क्विनोलिन एक बेन्झिन रिंग आहे आणि त्याला पिरिडीन रिंग अटॅच आहे. सेकंड आयसोक्विनोलिन, आयसोक्विनोलिनमध्ये बेन्झिन रिंग आहे आणि नायट्रोजन प्रेझेंट आहे, एक हिट्रोएट. नेक्स्ट कंडेन्स रिंग सिस्टीममध्ये अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे बेन्झिमिडाझोल, बेन्झिन रिंग आहे आणि इमिडाझोलचं स्ट्रक्चर आहे, दोन्ही अटॅच केल्यानंतर बेन्झिमिडाझोल. नेक्स्ट एट मेंबर हिट्रोसायक्लिक कंपाऊंड्स, एक्झाम्पल आहे अझोसिन, नंबरिंग दाखवलेलं आहे बघा, नायट्रोजनपासून नंबरिंग स्टार्ट केलेलं आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. तुम्ही क्लॉकवाईजसुद्धा करू शकता किंवा अँटी क्लॉकवाईज. नेक्स्ट नॉमेनक्लेचर, नॉमेनक्लेचर सिस्टेमिक नॉमेनक्लेचर सिस्टीम इज यूज्ड फॉर नेमिंग 3 to 10 मेंबर्ड मोनोसायक्लिक हिट्रोसायक्लिक्स ऑफ व्हेरियस डिग्री ऑफ द अनसॅच्युरेटेड कंटेनिंग वन ऑर मोर हिट्रोॲटम्स. आता आपण मग अशी बघितलीत 3 मेंबर्ड रिंग, 4 मेंबर्ड, 5 मेंबर्ड, 6 मेंबर्ड, 7 मेंबर्ड, 8 मेंबर्ड, असे काही आपण एक्झाम्पल बघितलेत. त्याच्यामध्ये इट स्पेसिफाईज द फॉलोइंग कॅरेक्टर्स सच ॲज द रिंग साईज, द नेचर, द टाईप ऑफ हिट्रोॲटम अँड द पोझिशन ऑफ हिट्रोॲटम. प्रिफिक्स फॉर डिफरंट हिट्रोॲटम्स, काही प्रिफिक्स दिलेले आहेत जे आपल्याला फूडच्या सिलेबसमध्ये यूजफुल आहेत. हिट्रोॲटम्स बघा, ऑक्सिजन सिम्बॉल आहे ओ, वॅलन्सी 2 आहे अँड प्रिफिक्स ऑक्सा. सल्फर S, प्रिफिक्स आहे थाया, थाया किंवा थायो. नेक्स्ट नायट्रोजन सिम्बॉल N, प्रिफिक्स अझा ऑर अझो. फॉस्फरस P आहे, प्रिफिक्स फॉस्पा आहे.
arsenic as prefix arsa, antimony sb prefix siba, siba, bismuth bi, bisma. Then the next tin sn, stena lead, pb plumba, boron b bora, mercury hg mercura. असे काही प्रिफिक्स वेगवेगळ्या हिटोआयटम्सचे दिलेले आहेत. आपल्याला जास्त करून त्यामध्ये ऑक्सिजन, सल्फर, नायट्रोजन, फॉस्फरस हे जास्त यूजफुल आहेत. स्टेम्स फॉर द 3 to 10 हिट्रोसायक्लिक्स रिंग साईज दिलेले आहेत आणि अनसॅच्युरेशन सॅच्युरेशन कॅटेगरीमध्ये कसं नेमिंग केलं जातं ते सांगितलेलं आहे. फर्स्ट रिंग साईज आहे 3 मेंबर. अनसॅच्युरेशनमध्ये इरिडिन, फॉर एक्झाम्पल ॲझिरिडिन. ओके, पुढे आपण भरपूर एक्झाम्पल्स बघणार आहोत तेव्हा तुम्हाला कळेल. 3 मेंबर्ड रिंग असेल तर इरिडिन, ॲझिरिडिन. ओके, सॅच्युरेशनचं आहे इरेन. 4 मेंबर्ड रिंग इडेन, इटेन. 5 मेंबर्ड रिंग ओल, फॉर एक्झाम्पल पायरोल, इमिडाझोल, पायराझोल, थायाझोल. सॅच्युरेशन ओलेन. 6 मेंबर्ड रिंग इन, इनिन, एन, इनेन. 7 मेंबर्ड रिंग ई पाईन, फॉर एक्झाम्पल अझेपाईन. सॅच्युरेशनमध्ये आहे इपेन. 8 मेंबर्ड रिंग साईज अनसॅच्युरेशन कॅटेगरीमध्ये ओसिन, ओकेन. 9 मेंबर्ड रिंग साईजमध्ये आहे ओनिन, सॅच्युरेशनमध्ये आहे इनेन. अँड 10 मेंबर्ड रिंग साईजमध्ये आहे इक्विनिन अँड केन. ओके, नेक्स्ट इन माय नेक्स्ट व्हिडिओ सेशन वी विल स्टडी अँड लर्न अबाउट दी IUPAC नॉमेनक्लेचर रूल्स, नॉमेनक्लेचर अँड नंबरिंग, सम एक्झाम्पल्स अँड ऑर्गॅनिक ग्रुप्स विथ स्ट्रक्चर ऑर कॉम्पोजिशन. थँक्यू.